रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्राची, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर शहरातील ताज्या बातम्या शहराची खबरबात मध्ये। मागील 2 वर्षात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, मात्र यंदा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे। त्यासाठी गणेश मंडळांची तयारी देखील सुरू झाली आहे। अवघ्या 15 दिवसावर गणेशोत्सव आला असताना महापालिकेकडून मात्र गणेश मंडळांच्या मंडप परवानगीबाबत कोणतेही धोरण जाहीर झालेले नाही, त्यामुळे नियमावली व मंडपाच्या आकाराबाबत गणेश मंडळांचे संभ्रमाचं वातावरण आहे। साविडे नाका येथील IDBI बँकेचे ATM फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केलाय। या प्रकरणी तोफखाना ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गिरीश लालाजी सय्यद यांनी ही फिर्याद दिली आहे। सय्यद RDBI बँकेत मॅनेजर असून ते बँकेत आले असताना त्यांना ATM सेंटरचे शटर अर्ध उघडं दिसून आलेलं। देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार हर घर तिरंगा अभियान सुरू झालंय। या अंतर्गत नगर शहरात सकल राजधानी युवा आणि महिला मंचाने दुचाकी तिरंगा रॅली काढून भारत माता की जय असा जयघोष केला, तर शेकडो महिला, पुरुष, युवक, युवती या रॅलीत सहभागी झालेले। वंदे मातरमच्या निनादात रॅली शहरातून मार्गस्थ झाली। प्रत्येकांच्या मनात देशप्रेम जागृत करणारा हा उपक्रम असल्याचं धनेश कोठारी यांनी देखील सांगितलंय। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान देशभर राबवण्यात येत आहे। नगर शहरात मनपाकडून या अभियानाची अंमलबजावणी केली जात असून शहरात 75,960 तिरंगा ध्वजाचं उद्दिष्ट असून मनपाच्या 4 प्रभाग कार्यालयामार्फत कालपर्यंत 15,009 तिरंगा ध्वजाची विक्री झाली आहे। त्यामुळे उद्दिष्टपूर्तीसाठी मनपा प्रशासनाची धांदल उडाली, त्यामुळे मनपाने कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन मोफत ध्वज वितरण सुरू केलं आहे। नगर MIDC जवळ असलेल्या नवग नागापूर येथील चेतना घरासमोर लावलेली कॉलनीतील बजाज कंपनीची प्लॅटिना मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे। याबाबत गुंजाळ यांनी MIDC येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या बातमीचा वेळ झाले येथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।